नमस्कार, मंगल रेसिपीज मराठी मध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण बघणार आहोत डाळ शेंगाची आमटी। डाळ शेंगाची आमटी बनवण्यासाठी इथे कढईमध्ये तेल घ्यायचं आहे 3 ते 4 चम्मच। तेल गरम झाल्यानंतर 1 चम्मच मोहरी घालायची, मोहरी छान तडतडून द्यायची। एक चम्मच जीरा घालायचं, जीरा छान असा फुलून द्यायचा। त्यानंतर इथे मी कढीपत्ता, टोमॅटो, हिरवी मिरची आणि लसूण घेतलेला आहे, यामध्ये घालायचं आहे। मिक्स करून घ्यायचं, छान असं परतून घ्यायचं। परतून झाल्यानंतर इथे मी थोडंसं हिंग घालते, यामध्ये थोडंसं हिंग घेतलेलं आहे, मिक्स करून घ्यायचं। आणि इथे शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत, 3 शेंगा घेतलेल्या आहेत शेवग्याच्या, मिक्स करून घ्यायचं। मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये मसाला ऍड करायचे, चवीनुसार मीठ, 1/2 चम्मच धने पावडर, 1/2 चम्मच हळदी पावडर आणि 1 चम्मच लाल मिरची पावडर, 1/2 चम्मच गरम मसाला। सर्व मसाले मिक्स करून घ्यायचे। सर्व मसाले मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये पाणी घालायचं आहे, 1/2 ग्लास इतकं पाणी मी यामध्ये घातलेलं आहे। आणि झाकण ठेवून शिजवून घेऊयात, लो फ्लेमवरती 10 मिनिटे शिजवून घेऊयात। तर शेंगा पूर्णपणे शिजवून घ्यायच्या आहेत, तुम्ही इथे बघू शकता छान अशा शेंगा शिजल्या आहेत। यामध्ये इथे मी मूग डाळ शिजवून घेतलेली आहे, मूग डाळ घालायची आहे। मिक्स करून घ्यायचं, छान असं मिक्स करून घ्यायचं। मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आणि मिक्स करून घ्यायचं। डाळ छान अशी 1 ते 2 मिनिटे उकळून द्यायची आहे, छान असं उकळून घ्यायची। आणि तुम्ही इथे बघू शकता डाळीला छान अशी उकळी आलेली आहे। गॅस बंद करूयात आणि डाळ शेंगाची आमटी बनवून तयार झालेली आहे, तुम्ही इथे बघू शकता। माझी रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा व्हिडिओ, चॅनलला सबस्क्राईब करा।